आणि ते जे का डिटेन्शन काम आपल्या भाऊ म्हणाले केलं का काय खेडेगावामध्ये महारवाडा चांबरवाडा हे काय डिटेन्शन कॅम्प आहे इथं जे आपण पाहिलं डिटेन्शन कॅम्प तर या डिटेन्शन कॅम्पमध्ये अस्पृश्यता नाही आहे तुम्हाला टेबल आणि खुर्चीवर जेवण दिलं जात आहे पण महारवाडा चांबरवाडा जर तुम्ही जाऊन बघितलं तर तिथे अस्पृश्यता आहे आता सर्वात मोठा खतरनाक डिटेन्शन कॅम्प आहे आणि संभाजीने म्हटल्याप्रमाणे आता हे नव्या पद्धतीने नवे डिटेन्शन कॅम्प म्हणजेच नवी जाती व्यवस्था आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून आपण एक विचार केला पाहिजे की आपली मागणी नेमकी हीच असली पाहिजे की DNA टेस्ट जसे इस्रायलने केलं तसं. दुसरा मुद्दा असा आहे की आमचे पूर्वी जे काही जंगलामध्ये राहणारे आदिवासी होते तर सुरुवातीला वाघ सिंह त्यांच्यावर हल्ले करायचे वस्त्यांवर हल्ले करायचे आता त्या काळामध्ये वाघ सिंहाला मारायचं म्हणजे डायरेक्ट त्याच्याजवळ जाऊन त्याला मारावं लागायचं ते शक्य होत नव्हतं. मग आमच्या पूर्वज आदिवासींनी एक गोष्ट शोधून काढली की या वाघाला आपल्याला मारता येत नाही हे वारंवार हल्ले करतात पण याला आपल्याला पळवता आलं पाहिजे. मग त्यांनी एक शोध लावला आदिवासींनी एक आगीचा टेंबा करायचा आणि तो असा धरायचा की वाघ पळतो. आता हा जो काही ब्राह्मणवाद नावाचा जो काही वाघ या देशाला वारंवार हल्ले करतो आहे तर याला आपल्याला आपण पराभूत करू शकत नाही हे आता सिद्ध झालेलं आहे. गेल्या 5000 वर्षापासून अनेक धर्म स्थापन झाले अनेक धम्म स्थापन झाले अनेक पंत स्थापन झाले या वैदिकी ब्राह्मणी संस्कृतीला विरोध करण्यासाठी परंतु प्रत्येक गोष्ट ते पचवत आलेले आहेत आणि आज ते म्हणजे पूर्वी तर पुण्यापुरतीच पेशवाई होती आज तर पूर्ण देशामध्ये पेशवाई आहे. मग अशामुळेच आपण एक विचार केला पाहिजे की यांना आपण निवडणुकीत पराभूत करू शकत नाही हल्ल्यात पण पराभूत करू शकत नाही कारण त्यांच्या हातात ताजमिल्कीच आहे लक्षात घ्या.